जानवी बस हा पुरे झाला आता सस्पेन्स सांगतात काय ते अहो यात खरंच काही नाहीये बघा कमाल आहे श्रावणीने दोन्ही गोष्टी एकाच वाटीत टाकल्या की काय थांब मम्मी बघते या वाटीतही काही नाहीये श्रावणी कुठे गेली कोण जाणे श्रावणी ए श्रावणी काय गाई ए बावळ तिकडे या दी आले हा अगं तुला मी एका वाटीत अंगठी आणि एका वाटीत रुपया टाकायला सांगितलं होतं ना हो मग अगं मगाशी ना मी ती अंगठी कुठेतरी ठेवली आणि मला आठवेच ना मी कुठे ठेवली आहे ती शोधत होते सापडली ही अंगठी हा रुपया कशा टाकू कठीण आहे ग बाई तुझ सगळं रामायण झालं आणि म्हणे रामाचे सीता कोण बघ ना चला चला आपण पुन्हा करूया नको परत काय तच जाऊ दे श्रावणी तू पण म्हणजे अशी आहेस ना अगदी आता मी काय केलं काय नाही चला जेवायला बसा चला जेवायला सुरुवात करा मी पोळ्या घेऊन येते गरम गरम ताई जेवताय ना तुमच्या आनंदाचं कारण तरी कळू दे ना नाही म्हणजे यंदाचा पत्रमहर्षी पुरस्कारही जाहीर झालेला नाही अरे एकदम बरोबर बोलले गेले मग काय म्हणला पत्रमहर्षी पुरस्कार त्या महर्षीचीच वरात काढाय निघालेलो आहे मी म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे बरोबर बेस्ट ऑफ लग दे बाबा कारकारी नाही दिलं तर काय फरक पडत नाही रे बाबा त्या अबा चौधरीचं नाक कापल्या बगैर सोडणार नाही मी त्याला समजलं की नाही देव बी आला तरी कोण अडवू शकत नाही आपल्याला म्हणजे तुम्ही काय बी बोलायचं नाही देवराम खंडागाईनी तमाशाचा फड उभा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आबा चौधरी नाचणार आहे आता असा आणि देवराम वाजवणार ढोलकी कळलं का तमाशा बघायचा आता फकस्त तुम्ही तमाशा बघायचा गपगुमान मध्ये मध्ये टाळ्या वाजवायच्या हवं तर मनगटामध्ये एखादा गजरा बिजार बांधून या तमाशा बघाय अग चला लवकर सतरंजा घालायचे आहेत अजून बरंच काम राहिले चला आठपा आठपा अग हे काय पूर्वा जा बाबा साडी नेसून घे पटकन अगं पंजाबी जगेत किती वेळ बसणार अशी नाही पण साडी मी येऊ का नेसवायला नाही त्रास होत असेल ना पोटामुळे नाही पण म्हणजे डॉक्टरांनी मला स्ट्रिक्टली साडी नेसायची नाही म्हणून सांगितलंय हवं तर फोन करून विचारा तुम्ही अगं पण अगं ठीक आहे पूर्वा ठीक आहे जी जी राहू दे अहो पण अगं चालेल पंजाबी ड्रेस घातलास तरी चालेल अहो पण ओटी भरायची वाडी भरायची मग साडी नको का नेसायला खरं तर अशा प्रसंगाला हिरवी साडीच हवी असते पूर्वा अगं 10-15 मिनिटं साडी नेसलीस तर असा काय त्रास होणार आहे जी जी राहू दे ना आणि डॉक्टरांनी सांगितलं असेल तर आपण कशाला उगाच धोकापत करायचा आणि ही सगळी आपली हाऊस माऊस तर आहे धार्मिक कार्य थोडंच आहे चालेल पंजाबी ड्रेस चालेल ना पूर्वा चला ग काय काय तयारी केली बघू घेतलंय का ग सगळं 5 फळ हो ओटीचं सामान पूर्वा ये ग इकडे हो
बस बस ओटी भरते हो ते बाजूला ते हां ह्याच्यात घ्या हां घे थोड़ा वेळ घे थोड़ा वेळ घे मग काढून ठेव नमस्कार करते हैं। अगर राव दे राव दे वाह चला बरं बाई आटपलं सगळं व्यवस्थित लक्ष आहे माझं काही नाही मुंगी होती काय झालं समाधान नाही झालं का सुनेचं कोड कौतुक करून नाही झालं जरा थांबा अगो बाई मग अरे तुझ्या बायकोसाठी आणलंय बघ बघ तिला आवडते का बघ रे चमठी कशासाठी बघू 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 अगो भाई मला काही बोलला सुद्धा नाही अगं सरप्राईज देणार तो एकदम तुमच्या सगळ्यांच्या समोर सुनबाईला द्यायचं होतं म्हणजे काय जरा तिला मिरवत तरी आलं असत काय हो नाही अगदी कुणाला नातेवाईकाला सुद्धा बोलवलं नाही तुम्ही नाही बोलवतात ना अशा वेळी नाही हो मुद्दामच टाळलं मला माझा आनंद कुणाही बरोबर वाटायचा नव्हता असं समजा हवं काय झालं नाही हो एकदम वीज चमकली जरा दचकल्यासारखं झालं बाकी काही नाही घाबरू नको पुरी घाबरू नको मी देवराम खंडागळे देवराम खंडागळे आमच्या घरी देवा महाराजा आलो म्हणलं तुम्ही काय स्वतःहून कमी करायला बरं होत नाही आपणच जाओ देवाच्या दर्शनाला म्हणून आलो यो यो याव 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 का आत म्हणजे म्हणलं का अजून रीतभात सोडली नाही पायतन माझे नाही नवीन नवीन कपडे घातले म्हणलं काय फॅमिली फंक्शन होत काय जा जा बोली जा ओ आमच्या सुनबाईंचं डोहाळे जेवण होत कसा
दस्त बस्त जेवारा मार जा क्या पेड़ा गया आनंदाच्या दिवशी आलात आनंद म्हणजे काय हो लई आनंद बघा काय काम होतं खंडाकडे नाही आमच्या घरी एवढी वाट वाकडी करून आलात काहीतरी खास काम असणार नाही म्हणजे म्हणलं तर खास आहे म्हणलं तर काय म्हणतात ते काय हो काय हा संधींच्या भेट मी ऑफिसला फोन केलता ते म्हणले आज आलेले नाहीत घरलाच आहेत म्हणलं बघाव जरा घरला जाऊन कसं काय काय काम होतं खंडाकडे ये तुम्ही असं वागता की नाही आमच्या संघात ते मला अजिबात आवडत नाही बघा म्हणजे आपली पेपरा पेपरातली स्पर्धा तिकडंच हो पण खाजगी पातळीवरती मी तुम्हाला एकदम जवळचा मैत्र मानतो वय एकदम म्हणजे त्याला काय म्हणतात ते शनीही ज्येष्ठ शनीही पण तुम्ही तुमचं काम का नाही सांगतात खंडाकडे कोण थोरले चिरंजीव का आज काय घरलात का दिवसभर वा वा तर काय म्हणत होतो मी की आपली दोस्ती वेगळी म्हणजे दोस्तीची गोष्ट वेगळी यारीची गोष्ट वेगळी तुम्ही आमच्या घरला येऊन गेलता आम्हाला धमकी देऊन गेलता आठवत का काय म्हणलं होतं बरं तुम्ही हा खांद्यापासून हात उकडून टाकीन म्हणला होता आमच्या घरामध्ये येऊन देवराम खंडाळेला अशी धमकी आजपत्र कोणी दिलेली नाही आणि मी आम्ही कधी कोणाची धमकी ऐकून घेतलेली नाही पण तुमची मात्र ऐकून घेतली काय बोललो का वंगाळ काय बोललो वंगाळ बोललो नाही ना वाईट काही वागलो नाही मग खरं आहे की नाही खरं आहे की नाही खरं आहे आणि आताही माझं तेच मत आहे म्हणजे आता बघा ना आम्ही दोस्तीचा हात घेऊन आलो तर आता काय तुम्हाला बोलायचं आता तुम्ही आपलं तुमच्या सुनेचं डोळे जेवण घातलं पण लोक काय म्हणतात माहिती का हा ती पोटूशीच नाही तुम्ही काय बोलताय याचं भान आहे का तुम्हाला खंडाकडे म्या काय बोलतो ते ऐकून तरी घ्या लोक काय म्हणतात ते सांगतो म्या वय हे लोक म्हणतात की त्या डॉक्टर कोणती आशालता बाईच्या साथीनं एकदम कारस्थान रचून तुमच्या खंडाळे पाऊण चार संपला तुम्ही जाऊ शकता माझ्या घरातून चालतंय वा असं थेट सांगायची पारी आणू नका आमच्यावर निघा तुम्ही जमाल झाली वहिनी साहेब म्हणजे दुसरा कोणतरी असता की नाही माझ्या जागी तर पेपरामध्ये बातमी छापून मी मोकळा झाला असता बोबाटा करून माझ्याकडे पेपर बी आहे स्वतःचा मी बी छापू शकलो असतो बातमी पण तुम्हाला माहित तर मानतो ना म्हणून इथवर सांगा आलो खंडाकडे निघा लोक म्हणतात ते खोट नाही खरं आहे आम्ही आमच्या पद्धतीनं खात्री करून घेतलेली आहे तरी मी तुम्हाला कोंबड दाखलाय तसं दाखवू शकता तो सुरव्या काय उगवलाय बघत राहणार आहे वय चल लीख आबासाहेब यो पाऊंचर ध्यानात ठेवल मी
दे तुम्ही तरी कुठल्या नीच माणसावर विश्वास ठेवून आपल्या लेकी सारख्या सुनेला अविश्वासाच्या पिंजऱ्यात उभी करताय. या गोष्टीची माझी खात्री झालीच पाहिजे. नंतर त्या देवरामला पाहतो मी. अबा केला केला बोलू नका तुम्ही. मी सांगतो काय ते. सत्या काय सांगणार आहेस तू? आई आई तू आज जा. नाही तुला जे काही सांगायचंय ना ते माझ्या समोर सांग. अरे बोल ना. अबा तो खंडागळे. अरे काय सत्या अंत पाहू नकोस बोल पटकन. काय काय म्हणायचंय तुला? तो खंडागळे काय बोलला ते खरंय अबा. सुनबाई बाबा पूर्वांनी ही चूक केली आहे बाब. पाप नाही आई आई नातवंडांसाठी एवढी तिच्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून. आणि हे सगळं तुला ठाऊक होत? म्हाताऱ्यांच्या स्वप्नांना चूड लावण्याच्या कारस्थानात तूही सामील होतास. नाही बा नाही मला सुद्धा हे आत्ता परत आल्यावरच कळलंय सगळं. विश्वास ठेवा माझ्यावर. आणि पूर्वाने कमाल आहे किती साधी इच्छा. आपण आजी आजोबा व्हावं, आपल्या घरात नातवंड खेळावी, पर जास्त ओझं टाकलं का रे आम्ही तुमच्यावर?